म्हणून मी नेहमी सांगत असतो, एखाद्याच्या घरी जर शुभमंगल कार्य असेल तर निश्चित त्याच्या आमंत्रणाची वाट आली, त्याचं आमंत्रण आलं, त्याची पत्रिका आली तरच जा. पण एखाद्याच्या घरी जर दुःखद प्रसंग घडला तर कोणत्याही आमंत्रणाची, कोणत्याही फोनची, कोणत्याही पत्रिकेची वाट न बघता जा. का जा? तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या देहाचं महत्त्व सांगणारं कोणीतरी आलेलं असतं. ठीक आहे महाराज, दसक्रियाविधीच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्यासारखे महाराज येतात, आम्हाला आमच्या देहाचं महत्त्व सांगतात. श्राद्धविधीच्या ठिकाणी कोणीतरी महाराज येतात, आम्हाला आमच्या देहाचं महत्त्व सांगतात. पण अंतिम संस्कार सोहळ्याच्या ठिकाणी तर कोणी कोणासोबत बोलत नाही, मग त्या ठिकाणी आम्हाला आमच्या देहाचं महत्त्व कसं काय कळणार? हो, त्या ठिकाणी कोणी कोणासोबत बोलत नसतं, त्या ठिकाणी कोणी कोणासोबत बोलत नसतं, पण त्या ठिकाणी निश्चित का जा? तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर फक्त एवढाच विचार करायचा असतो, काय का एक दिवस आपल्याला सुद्धा या ठिकाणाहून जावा लागणार आहे. एवढाच विचार करायचा महाराज, एवढाच विचार करायचा का एक दिवस आपल्याला सुद्धा जावा लागणार आहे. असे जीवाचे अगदी चार जीवलग मित्र होते, भजनी मंडळातले होते बिचारे. दररोजचा नित्य नियम होता, दररोज सकाळी घरची सान संध्या झाल्याच्या नंतर, पूजा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते असणारे मित्र गावाच्या मंदिरात जायचे. मंदिरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्नान संध्या झाल्याच्या नंतर पूजा अर्चा करायचे, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगायचे, आणि 10 वाजायच्या सुमारास आपल्या घराच्या दिशेने जायचे. एक दिवस हे चारही मित्र असणाऱ्या गावाच्या मंदिरामध्ये गेले, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलले, आणि 10 वाजायच्या सुमारास आपापल्या घराच्या दिशेने गेले. पण जात असताना या चारही मित्रातला एक मित्र गतप्राण झाला, त्यांना आपण दादा म्हणू. ते दादा गतप्राण झाले, मरण पावले. या तिन्ही मित्रांनी विचार केला की आपण आता त्या दादाच्या अंतिम संस्कार सोहळ्यासाठी जाणं गरजेचं आहे. हे तिन्ही मित्र गेले महाराज. गेल्याच्या नंतर एका बाजूला बसले, बसल्याच्या नंतर विचार करत होते. काय विचार करत होते? का एक दिवस, एक दिवस आपल्याला सुद्धा असाच अंतिम संस्कार सोहळा होणार आहे, एवढाच विचार करत होते महाराज. त्या दादाला आंघोळीला बाहेर घेण्यात आलं. ज्यावेळी दादाला बाहेर आंघोळीला घेण्यात आलं, सर्व आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सर्व आलेले होते. त्या दादाची असणारी पत्नी बायको रडायला लागली आणि म्हणायला लागली, अहो तुम्ही गेलात, आता माझं कसं होईल? माझा सांभाळ कोण करीन? मला जीव कोण लवीन? अहो तुम्ही गेलात, आता माझं कसं होईल? बायको आली, रडायला लागली, म्हणायला लागली, अहो तुम्ही गेलात, आता माझं कसं होईन? माझा सांभाळ कोण करीन? मला जीव कोण लवीन? अहो तुम्ही गेलात, माझं कसं होईन? बायको गेली, मुलगा आला, मुलगा रडायला लागला महाराज. म्हणू लागला, अहो दादा तुम्ही गेलात, आता माझं कसं होईन? माझा सांभाळ कोण करीन? माझं शिक्षण कोण करीन? मला नोकरीला कोण लवीन? अहो दादा तुम्ही गेलात, माझं कसं होईन? महाराज, बायको आली म्हटली माझं कसं होईन, मुलगा आला म्हटलं माझं कसं होईन. आता तुम्ही अनेक अंतिम संस्कार सोहळ्याला गेलेले असताल, असं कधी झालं का हो? एखादी बायको आली, एखादा मुलगा आला आणि म्हटला, अहो तुम्ही गेलात, आता हा खूप योजन दूरचा प्रवास आहे, तुमचं कसं होईल? असं म्हणलंय कोणी? नाही महाराज, कोणीच म्हणलं नाही. पण ऐका, अंतिम संस्कार सोहळ्यासाठी का जा? तर जगामध्ये असं एक पार्ट आहे महाराज, का ते कधीच म्हणत नाही माझं कसं होईन,
आणि माझं काय होईल ते निस्वार्थी पार्ट म्हणजेच मुलगी बर का, मुलगी ती मुलगी असते महाराज, मुलगी ती मुलगी असते, ती मुलगी कधीच म्हणत नाही महाराज माझं कसं होईल आणि माझं काय होईल, मुलगी ती मुलगीच असते महाराज। ती मुलगी आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या वडिलाला फक्त एवढंच म्हणत असते, अहो दादा ही तावडी इतक्या लांबून तुम्हाला भेटण्यासाठी आली हो, एकदा तरी माझ्याकडे बघा ना दादा, अहो दादा ही तावडी संसार करून इतक्या लांबून आली हो, एकदा तरी माझ्या संग बोला ना दादा। मुलगी ती मुलगीच असते महाराज, ती मुलगी कधीच म्हणत नाही माझं कसं होईल आणि माझं काय होईल महाराज, म्हणून ती मुलगी आपल्या आपल्याला आपल्या देहाचं महत्त्व कळून देते, म्हणून अंतिम संस्कार सोहळ्यासाठी निश्चित जा का जा, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या देहाचं महत्त्व कळतं, म्हणून जा विठ्ठल विठ्ठल।